कोपरगाव नगर परिषदेच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक 11 मध्ये विकास कामाचा प्रश्न मार्गी लागला असून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका वर्षाताई गंगुले यांनी शहरातील प्रभाग क्रमांक 11 च्या रखडलेल्या विकास कामासाठी आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आवाज उठवला होता. त्यांच्या प्रयत्नातून वैष्णोदेवी मंदिर परिसरातील सुमारे 7.5 लाख रुपये खर्चून रस्त्याच्या काँक्रीटकरण कामाचे उद्घाटन आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभाग नंबर 11 मध्ये वैष्णोदेवी मंदिर ते वैष्णोदेवी मंदिराच्या कामात या रस्त्याचं काँक्रीटीकरणाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोपरगाव नगर परिषद नगराध्यक्ष या भूमिपूजनासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे. जे काही सूचना नगराध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे काम करून घेण्याची जबाबदारी नागरिकांची आणि कॉन्ट्रॅक्टरची देखील जबाबदारी एका व्यवस्थित काम करून त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तर आता पावसाळ्याचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर या रस्त्याचं काम त्या ठिकाणी पार पाडावं, जेणेकरून आपल्याला काही सेटिंग टाईम क्युअरिंग पिरियड त्याला व्यवस्थित मिळावं. तर त्या रस्त्याचे व्यवस्थित त्याचे वापर त्या ठिकाणी होऊ शकेल. तर या भूमिपूजनाचं एवढंच मला सांगायचं आहे की सगळ्यांसाठी हा रस्ता आहे, याच्यामध्ये कुठेही राजकीय कोणी काही गोष्टी काही घडू नये. या रस्ता नागरिकांसाठी आहे, नागरिकांनी या रस्त्याकडे कामाकडे जास्त गांभीर्याने त्या ठिकाणी बघावं. रस्ते परत होत नाही विविध कारणांनी, आपल्या या ठिकाणी नियोजन अभावी त्याच्या मागे रस्ते अनेक वेळेस खोदले गेले आणि म्हणून या रस्त्याची ज्यावेळेस आपण हे भूमिपूजन करतोय याच्या योग्य पद्धतीने काम झालं पाहिजे, जेणेकरून दीर्घकाळ तो त्या ठिकाणी रस्ता टिकेल एवढीच विनंती या ठिकाणी करेल. नागरिकांना माझी विनंती आहे की रस्त्याचं चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. सगळ्यांनी ठेकेदारांना पण हे सांगतो कामाची क्वालिटी नसेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये बिल मिळणार नाही, कामाची क्वालिटी चांगली ठेवा तुम्हाला चांगलं पेमेंट मिळेल. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव संदीप वरपे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, नगरसेविका वर्षताई गंगुले, नगरसेवक संदीप पगारे, राजेंद्र वाघचौरे, महमूद सय्यद, सुनील शिलेदार, नंदू डांगे, फकीरमामू कुरेशी, रमेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. डी न्यूज, शैलेश शिंदे.